नमस्कार, स्वागत आहे तुमचं, मी प्रशांत। तर आपण गौरी पूजन निमित्त एक बॅनर तयार केलेला आहे, तो सुद्धा एच डी बॅनर। तुम्ही झूम करून पाहू शकता की आपण कशा प्रकारे एक एच डी बॅनर हा तयार केलेला आहे। तो सुद्धा आपण हा बॅनर आहे तो पूर्ण पिक्सेल लॅबमध्ये बनवलेला आहे। तर तुम्ही याची साईज बघितले तर आपण डिटेल्समध्ये गेला असतात, तर डिटेल्समध्ये त्याची टोटल साईज आहे 8.55 MB। तर अशा प्रकारे आपण हा एच डी बॅनर तयार केलेला आहे। तर बघूयात, आपण पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे। एक्सेल लॅब ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेप आहे ते आपल्याला त्यात फाईल ॲड करायची आहे। फाईल म्हणजे आपली जी प्रोजेक्ट फाईल असतात त्याच्यात ॲड करायची। ॲड करण्यासाठी त्या 3 डॉटवर क्लिक करा, इथं ओपन .plp फाईलवर क्लिक करा। परत एकदा तुम्हाला वरती इथं .plp चं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल आहे त्याचे फाईलचं लोकेशन तुम्हाला याच्यात सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करून त्याची फाईल ओपन करून त्यात तुम्हाला जी फाईल दिसेल ती अशी .plp नावाची एक फाईल आहे, ती आपल्याला याच्यात ॲड करायची आहे। तर तुम्हाला गौरी पूजन PLP बाय प्रशांत टेक्निकल .plp नावाची अशी एक फाईल भेटेल। त्या फाईल तुम्हाला त्या फाईलचं असे सिम्बॉल वगैरे असेल आणि इथं .plp असेल, तर ती फाईल आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। घेतल्यानंतर इथं तुम्हाला ओपन अँड ॲड करायची आहे। ओपन अँड ॲड केल्यावर तुमची जी फाईल आहे ती आहे पिक्सेल लॅबमध्ये ॲड होऊन जाईल। तर आपल्या ज्या फाईलची साईज असतात त्या जास्त असतात, कारण की ते फाईलची तुम्ही जी आपण PNG वापरतो त्या HD PNG वापरल्यामुळे आपली फाईलची साईज वाढते। तर तुम्हाला इथं बघू शकता की पूर्ण जो बॅनर आहे तो आलेला आहे। तर आपल्याला इथं तुम्हाला काही जर एडिट वगैरे करायचं असेल तर तिथं लेअरवर जायचं आहे। लेअरवर गेल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आपण जेवढे टेक्स्ट वगैरे आणि प्लस तुम्हाला PNG काय आपण जे ॲड केलेले आहेत त्या इथं तुम्हाला दिसून जातील। आपण जे फॉन्ट वापरलेले आहेत ते पूर्ण श्रीलिपी फॉन्ट वापरलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथं असा जे आपण एका फॉन्टवर म्हणजे आपण क्लिक करा तर आपण हा फॉन्ट एक सिलेक्ट करायचा असा। आता हा फॉन्टवर एका सिलेक्ट केलेला आहे टेक्स्टवर। टेक्स्टवर नंतर एवर जायचं आहे। एवर गेल्यानंतर तुम्हाला जे काही फॉन्ट वगैरे ॲड करायचे असेल किंवा तुमचा जो फॉन्ट अजून ॲड करायचा असेल तुम्ही फॉन्टसुद्धा चेंज करू शकता। तर फॉन्टचे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तिथून की तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून ते सुद्धा ॲड करून तुमचा आवडीचा फॉन्ट आहे तो इथं लावू शकता। जे आपण फॉन्ट दिलेले आहेत ते श्रीलिपी फॉन्ट दिलेले आहेत सर्व। तर अशा प्रकारे फॉन्टसुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फॉन्ट दिलेले आहे। हा टेक्स्ट हा तो लॉक आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं परत जायचं लेअरवर। लेअरवर गेल्यानंतर जो टेक्स्ट आहे तो हा टेक्स्ट आहे, तर हा टेक्स्ट अनलॉक करून त्याला सेट करून तुम्ही असा टेक्स्ट आहे तो लावू शकता। जो आपला पहिला फॉन्ट तुम्ही ॲड केलेला आहे तो आपण मागचासुद्धा तुम्हाला जो टेक्स्ट आहे तोसुद्धा चेंज करावा लागेल, त्याच फॉन्ट तुम्हाला ॲड करावा लागेल। तर लावला सगळ्यात जो खालचा टेक्स्ट आहे तो शॅडो टेक्स्ट आपण दिलेला आहे, त्यासाठी तुम्हाला तोसुद्धा फॉन्ट आहे तो चेंज करावा लागेल। त्यासाठी AB फॉन्टवर जाऊन इथं रिसेंटमध्ये जायचं आहे, जेणेकरून तुम्ही तो आता फॉन्ट ॲड केला आहे तोच फॉन्ट तुम्हाला इथं भेटून जाईल। तोसुद्धा आपण टेक्स्ट आहे तो लॉक केलेला आहे। जेवढे काही तर आपण तुम्हाला दिसत आहेत की लॉक केलेले आहेत, कारण की जर तुम्हाला एडिटिंगच्या वेळेस ते इकडे तिकडे मूव होऊ शकतात, त्यासाठी आपण हे सर्व लॉक केलेले। तुम्ही अनलॉक करून ते मूविंग करू शकता किंवा साईज वगैरे तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर कमी जास्त करू शकता। प्लस तुम्हाला इथं तुमचा बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं 3 डॉटवर क्लिक करा, यूज इमेज फ्रॉम ओवर गॅलरीवर क्लिक करा आणि तुमचा जो काही बॅकग्राऊंड वगैरे असेल तुम्ही याच्यात बॅकग्राऊंडसुद्धा ॲड करू शकता। तर आपण जसा PNG वगैरे आपण जसे असतात तुम्ही कलरिंग जसे आपण बॅकग्राऊंड हा सुद्धा ॲड करू शकतो। तुमचा बॅकग्राऊंड वेगळा असेल तुम्हाला कलरिंगची टेक्स्टची वगैरे सर्व चेंज करावा लागेल। प्लस तुम्हाला तुमचा फोटोसुद्धा इथं जर ॲड करायचा असेल तर इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा आणि तुमचा जो फोटो असेल इथं तो क्रॉप केलेला फोटो असला पाहिजे ना, तुम्ही इथं ॲड करू शकता। प्लस इथं तुम्हाला जो काही शुभेच्छुकचा टेक्स्ट दिलेला आहे हा एडिटच्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला हा फॉन्ट आहे तो कन्वर्ट केलेला आहे, तो श्रीलिपीचा कन्वर्ट फॉन्ट आहे। तर त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन करून त्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे फॉन्टला। तर इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन करून त्याला आपला जो फॉन्ट आहे तो श्रीलिपी श्रीदेव फॉन्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथं जो तुमचा काही टेक्स्ट असेल तो इथं टाईप करून घ्यायचा आहे। तर मी तसा एक टेक्स्ट टाईप करून घेतल्यानंतर इथं युनिकोड श्रीदेववर क्लिक करायचा आहे, जेणेकरून तो कोड फॉन्ट आहे तो कन्वर्ट कोड युनिकोड होऊन जाईल। आणि इथं कॉफीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। कॉफी बटनवर क्लिक केल्यानंतर मल्टीटास्किंगमध्ये तुमचं पिक्सेल लॅब परत ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं जो फॉन्ट आहे आपला त्या फॉन्टवर तुम्हाला टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथं एडिटच्या ऑप्शनवर जाऊन इथं जेवढा काय ते डॉट डॉट दिसत आहेत तिथवर बॅकस्पेस घेत तुम्हाला इथं लॉन्ग प्रेस करून पेस्ट करून घ्यायचं आहे।
आणि ओके करायचं आहे। आता ओके केल्यानंतर इथं तुमचा जर कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा याचा चेंज करू शकता। प्लस तुम्हाला इथं तुमची जी टेक्स्टची साईज जर जास्त असेल तर तुम्ही टेक्स्टची साईज किंवा टेक्स्टचा फॉन्ट आहे तो फॉन्टसुद्धा चेंज करू शकता। तुमचं सर्व इथं एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला जो बॅनर आहे तो एच डीमध्ये सेव्ह करायचा आहे। एच डीमध्ये सेव्ह केल्यानंतर सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं बटन आहे। तत्पूर्वी तुम्हाला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम एडिटिंगचा असेल तर तुम्ही जर पासवर्डचा विषय काय असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। फक्त जो पासवर्ड आहे तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर इथं तुम्हाला सेव्हचं एक बटन आहे, सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं डिफॉल्टचा ऑप्शन आहे तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि ते जो इथं फॉर्मॅट दिलेलं आहे त्याच्यावर जी पी जी आहे इथं पी एन जी करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे। आता सेव्ह टू गॅलरी करून घेतल्यानंतर तुमचा जो थोडा टाईम लागू शकतो तर आपण हा सेव्ह टू गॅलरी करतो आहे, सेव्हिंग इमेज। तर इथं इमेज आहे ती सेव्ह झालेली आहे, तुम्ही आपण आता गॅलरीमध्ये पाहू शकता। तर इथं मी गॅलरी ओपन केलेला आहे आणि तो फोटो होता आपला पहिलाच फोटो आलेला आहे। इथं असा फोटोवर क्लिक करतो, फोटोवर क्लिक केल्यानंतर इथं तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथं डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो बघा, इथं साईज तुम्हाला दिसून जाईल की आपण तो फोटोची साईज आहे ती 8.76 MB झालेला आहे, जेणेकरून तुमचा जो बॅनर आहे तो फुल एच डीमध्ये सेव्ह झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या, कारण की तिथं आपण सर्व अपडेट्स आणि मटेरियल्स देत असतो।